काय होणं आमंत्रण केलं तर योग्य केलं का? योग्य आहे, तसं काय वाईट नाही. नामांतर जशी जनतेची मागणी असेल तसं काय हरकत नाही करा. काही लोकांचं म्हणणं होतं की अहमद बादशाह जो आहे त्यांनी काय कुणाचं वाईट नाही केलं, त्यांनी चांगलंच केलं, तर अशा राजाचं नाव बदलायला नाही पाहिजे. प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे, त्यांचं पण बरोबर आहे आणि दुसऱ्या पार्टीचं पण बरोबर आहे. इथेच खोबरं होतं, सामान्य माणसाचं इथेच खोबरं होतं, बरोबर. सामान्य माणसाचं खोबरं होतं की नाही? हो हो हो. खोबरं फिशमध्ये पण वापरतात, मटरमध्ये पण वापरतात. हा जनरली सर्व सगळ्या म्हणजे त्याचा उपयोग होतो. हा जनरली सगळं. पण मला सांगा, शिवसेनामध्ये दोन गट पडले, काय वाटलं मराठीमध्ये पडले? म्हणजे सर काय झालं, ते बऱ्याच वर्ष मी एक ठिकाणी जाग्यावर, मला पुढचं काहीच काम नाही आहे किंवा काय नाही, माझ्या अंगात कला आहे, कलेप्रमाणे काहीतरी तुम्ही मला दिले पाहिजे ना. जे कलावाले लोक आहेत आयुष्यभर ड्युटीत आहेत, 50 वर्ष शिवसेनेमध्ये लोक आहेत, ते त्याच जागेवरचे आहेत, म्हणून काही लोकांना परवडलं आणि बाहेर निघाले ते लोक, असं आहे. माझ्या अंगात कलेप्रमाणे मला काम द्या ना तुम्ही. हां, माझी कला ज्युत्यात राहिली, मी असंच जाणार, सगळं आहे ते असंच घेऊन जाणार. कलेचा लोकांना, 4 लोकांना उपयोग दिसला पाहिजे. बाबा अशी अशी व्यक्ती आहे, अंगात कला आहे, चांगलं काम करते, सर्व करताय व्यक्ती असतात, पण ते लोक म्हणून हे लोक सगळे आश्चर्य सगळे बाहेर निघाले, अजून येत आहेत, हे काम असंच चालू राहणार. पण तुम्ही सांगता त्याच्यामुळे शिवसेना फुटली की भाजपने फोडली? आता काय साहेब, भाजपने फोडली किंवा काय असं एकदम नक्की सांगता येणार नाही. भाजपवाले म्हणतात आमचं काही संबंध नाही बाबा, तुम्हाला खरं वाटतं काय बोलतात? मग आता खरं काय ना खोटं काय ते समोरासमोर अगोदरचे स्टेटमेंट आहेत का स्फोट होणार आहे, हे होणार आहे, म्हणजे त्यांना नक्कीच माहिती होतं काय. आणि हे बरोबर सुरतला जाणं वगैरे ही कन्स्पिरसीच आहे, यात काय वाद नाही असं. आणि अगदी फोन करून बोलवणे, सगळे एका ठिकाणी येणे, गुजरात बॉर्डरपर्यंत सगळं लपून ठेवणे, म्हणजे याचा अर्थ हे काही ना काही शिजत होतं. नक्कीच नक्की. तुम्हाला वाटतं काही काही ना काही शिजत होत? मला काय आवडत नाही. चला, पण आता आता मला सांगा, उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली? मुंबईमध्ये नाही, एकंदरीत मीडिया, प्रिंट मीडियामध्ये जे काही येतं किंवा तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया, तर उद्धव ठाकरेंची मुंबईमध्ये तरी स्थिती आहे तशी चांगली. आणि लोकांची काय झालं, थोडीशी सहानुभूती पण आहे त्यांच्याकडे, कारण की त्यांच्या बाबतीत जे घडलं, वाईटरित्या त्यांना पायउतार होण्यासाठी भाग पाडलं, गव्हर्नर असेल, स्पीकर असेल, ह्या सगळ्यांचं हे अधोरेखित सर्वोच्च न्यायालयाने पण केलं, त्यामुळं सामान्यांची सहानुभूती ठाकरे साहेबांकडेच आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, काय सहानुभूती आहे उद्धव ठाकरे? हो आहे. हो हो. कोण कोणाचा महापौर होणार, भाजपचा होणार? म्हणून हे महाराष्ट्रामध्ये इथे लोक आम्ही आहोत. हां, आमचा केव्हा उठाव काढतील, काय करतील लोक, असे लोक कोण काढेल तुमचा? मराठी माणसाचा आवाज कोण दाबेल? आता दाबतच निघालेला आहे सर. कोण दाबते? पण एवढे चांगल्या चांगल्या संस्था आहेत ना, त्या मुंबई बाहेर चालल्या, म्हणजे याचा अर्थ काय, मुंबईला कमकुवत करायचं काय मोठाल्या, ते पण राष्ट्रीय पातळीवरच्या, त्या बाहेर जाण्याचं काही कारणच नव्हतं ना. ह्या अर्थी त्यांचं म्हणणं आहे. महापौर कोणाचा होणार, उद्धव ठाकरेंचा की भाजप? जर युती झाली महाव्यस आघाडीची, त्यात आणखी एक फॅक्टर प्रकाश आंबेडकर, ते तर आहेच ते, तर भाजप आणि शिंदे गटाला ते नक्कीच जड जाणार. चला, तुमचं नाव काय? अंकुश पाटील. पाटील साहेब कुठलं गाव? राजापूर. या सगळ्या शिवडीमध्ये कोकणी माणूस जास्त आहे, असं जास्त आणि शिवसेनेला खूप प्रेम केलं पहिल्यापासून. पहिल्यापासून उद्धव ठाकरेंना यावेळेला अवघड आहे निवडणं? नाही अवघड नाही. जे लोकांच्या मनात बसलं आज की उद्धव ठाकरे यांची जी आज म्हणजे त्यांना खाली उतरवलं गेलं, स्वतःहून त्यांनी राजीनामा दिला, ते सगळ्यांच्या मनात भिडलं आहे आणि तेच पुढं लोकांच्या मनात ना तेच मतदानामध्ये ते चिन्ह. मी जिथे एक व्यक्ती होते त्यांना विचारलं की ठीक आहे, मराठी माणसाला वाटतं शिवसेनेवर म्हणजे उद्धव ठाकरेवर अन्याय झाला, सहानुभूती आहे, पण उत्तर भारतीय मतदार जो आहे किंवा गुजराती मतदार जो आहे तो भाजपच्या बाजूने आहे, मग महापौर कसा होईल? या शिवडीमध्ये जरी उत्तर भारतीय जरी असले तरी ते पहिल्यापासून हे मतदार हे शिवसेनेचेच आहेत. गुजराती जरी असले
तरी त्यांच्यामध्ये कधी भेदभाव झाला नाही, शिवडीमध्ये म्हणा मुंबईमध्ये म्हणा गुजराती उत्तरवरती असं कधी झालं नाही. हे आत्ता आत्ताच चालू झालं, जेव्हा बीजेपीचं हे जेव्हा राजकारण करतात काहीतरी त्याच्यामुळे झालेलं आहे, बाकी होत नाही असं. आता एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं? एकनाथ शिंदे चांगलेच होते, शिवसैनिक होते, पण ते गेल्यानंतर मनातून उतरले ते शिवसैनिकांच्या लोकांच्या, त्याच्यामुळे त्यांचं काम किती केलं काय किती केलं तो बघत नाही. काम सगळेच करतो, हे करत नव्हते का ते सरकार असताना करत नव्हतं, ते पण करत होते ना, तेच पुढे नेत आहेत. खूप खूप धन्यवाद. आणखी काही प्रतिक्रिया आपण घेतो. ताई नमस्कार. काय नाव तुमचं? वनिता. वनिता संपूर्ण नाव काय? वनिता विष्णू आरवंदेकर. कुठलं गाव तुमचं? मालवण. उद्धव ठाकरे माहितीये नाव? हो माहिती. राज ठाकरे? हो माहिती. देवेंद्र फडणवीस? हो माहिती. अजित पवार? शरद पवार? हो माहिती. या सगळ्यांमध्ये चांगलं काम कोण करतो? आता मला माहिती, आपण बोलायला पाहिजे ना. मला काय माहिती नाही देत आम्हाला. उद्धव ठाकरे यांची ताकद कमी झाली असं वाटतं? नाही नाही, त्यांच्यामुळे तर सगळं चांगलं होते. उद्धव ठाकरेवाले म्हणून शिवसेना आहे म्हणून तर माणसं आहेत, बाकी पुढे काय माहिती नाही. शिवसेनेचे दोन गट पडले, एकनाथ शिंदे गेले, उद्धव ठाकरे. पण आम्ही तर जास्त करून उद्धव ठाकरे यांनाच ओळखतो, बाकी नाही, बाकी कोणाला एवढा जास्त नाही ओळखत, पण उद्धव ठाकरे यांनाच ओळखतो फक्त. भाजपवाले म्हणतात आमची ताकद आहे आता आमचा महापुरवठा. ते काय माहिती नाही आम्हाला एवढं समजत.